हेलो गाइस, वेलकम बैक टू द न्यू वीडियो, वेलकम बैक टू द न्यू व्लॉग. आणि आता आपण ट्रॅव्हल करतो आहे कतारला. त्याच्यासाठी आम्ही अल कुमतुम असं म्हणतात एअरपोर्टवरून बसलो होतो. तर आम्हाला इथे जेवायला आलेलं आहे. एक तासाच्या फ्लाईट मध्ये काय भेटतं खायला भेटतो मला दाखव. नाचोज आम्हाला भेटलेले त्याच्यासोबत शिटणी आणि सर्व शिटणी आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या शिटणी. आणि आता आपण डायरेक्ट कतारला जेव्हा लँड होऊ तेव्हा भेटू. जाऊ हमाद इंटरनॅशनल एअरपोर्टला पोहोचून गेलो आहे आम्ही. आणि इकडनं आता आमच्या फॅन विलेजला जातो आहे, जिथे आमचा स्टे पुढच्या 3-4 दिवसांसाठी. आणि मग तिकडनं मग आम्ही उद्या पहिली मॅच बघायला जाणार आहे आमची. आता मेट्रो आम्ही घेतली, तिकडनं आम्हाला अजून पुढे जायचं आहे 3-4 स्टेशन. मग तिकडनं एक चेंज करून मग अजून 3-4 स्टेशन पुढे जाऊन मग आमचं तिकडे अजून आम्हाला वॉकिंग करायची 1-1.5 किलोमीटर. मग तेव्हा कारवा सिटी येणार आहे जिथे आम्ही राहणार आहे वर्ल्ड कपसाठी 3-4 दिवस. मग त्यासाठी हा रूट काहीतरी आम्हाला 1 तास लागणार कारवा सिटीपर्यंत पोहोचायला. उबेर येऊन गेली आहे आणि आता फायनली चाललोय. हे इथे तुम्ही मागे बघू शकता, हे रिसेप्शन आहे कारवा सिटीचं, फॅन विलेजचं. ते आम्हाला खूप शोधून भेटलेलं आहे. आता बघू, आता चेक इन वगैरे करू आणि मग दाखवतो तुम्हाला माहोल कसा आहे इथं. आता आम्हाला आमचं कारवा भेटलेलं आहे, कारवान भेटलेलं आहे. तर आता त्याचं आम्ही तुम्हाला रूम टूर देतो, कसं आहे काय स्वतः सुविधा आहे. आणि ते अनलॉक केलेलं आहे बॅग वगैरे बाहेर ठेवून. आणि आता जे तुम्ही बघणार तिथे आम्ही राहणार 3 दिवसासाठी. असं काहीतरी दिसतं आहे ते असं फॅन विलेज आहे छोटंसं, तिथे सर्व लोक येऊन राहत आहे. आणि हे या आपलं रूम आहे 2-3 दिवसासाठी. तर तुम्ही आत पाहिलं तर इकडे वॉशरूम वगैरे, हा बेड आहे, हा टीव्ही, इकडे फ्रीज आणि ऐक. आणि या असं वॉशरूम आहे. चेक इन करून आता काहीतरी 1-1.5 तास झालं होता. आणि आता आम्ही चाललोय काहीतरी खायला. आणि मग तिकडे फॅन विलेजमध्ये स्क्रीन लावली आहे, तिथेच आम्ही बघून आता मॅच बघणार आहे इंग्लंड वर्सेस वेल्सवारे. सर्व आमच्या फ्लाईटमध्ये होते, त्यांची जबरदस्तवाली रायवलरी आहे म्हणे. तर मग बघू काय आता काय होतं काय नाही. वेल्स जर जिंकली आणि USA इराण जर ड्रॉ झाली तर वेल्स क्वालिफाय होईल असा सिनेरिओ आहे. पण आता जाऊन बघू काय होतं काय नाही. असा काहीतरी रात्रीचा सीन आहे इथे चालू. इथे स्क्रीन लावलेली आहे, इथे सर्व लोक बसत आहे, चिल करत आहे. आणि त्याच्या बाजूला आजूबाजूला रेस्टॉरंट आहे, मी तुम्हाला दाखवतो. आणि तिकडे रिसेप्शन आहे, तिकडे आम्ही चाललो आहे. कारण आमच्या रूमचा TV चालत नाही आहे आणि जर तो चालला नाही तर त्याचं बिल आमच्या नावावर फाटेल म्हणून आम्ही त्या पहिले सांगून देतो आहे की बाई इथे चालत नाही. आता आम्ही इथे आलो होतो फॅन विलेजमध्ये मॅच बघायला. जबरदस्त गर्दी आहे, जेवढी नाही जशी पाहिजे तशी पण मजबूत आहे. आणि लोक इथे एकदम चिल करताय, एकदम मॅच बघताय इराण आणि USA ची. मी तुम्हाला लोक दाखवतो. आता मॅच संपलेली आहे USA आणि
आता मॅच संपलेली आहे USA आणि इराणमध्ये, त्याच्यामध्ये USA जिंकली आणि राऊंड ऑफ 16 क्वालिफाय झाली आहे. आम्ही ती मॅच पूर्ण पाहिली हाफ टाईम नंतर आणि आता आम्ही आमचं सर्व झालेलं आहे. आता खूप दिवसभराच्या थकावट नंतर आता आम्ही फायनली झोपू, उद्या मस्त आरामात उठू, कारण उद्या आमची संध्याकाळून मॅच बघायला जायचं आहे आम्हाला. सकाळी उठू, सकाळी थोडंफार इकडे तिकडे फिरू आणि मग संध्याकाळी मॅच बघायला जाऊ. आता आम्ही झोपतोय, तुम्हाला भेटूया उद्या. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, आता हा आहे दुसरा दिवस आणि आता आम्ही थोडा वेळ पहिले उठलेलो आहेत आणि थोडं दात वगैरे घासून आता परत झोपलेलो आहे. कापर बाहेर एवढं खतरनाक गरम आहे, एवढं डेंजर गरम आहे की आमचं बाहेर जाण्याचं मन होत नाही, पण तरी आम्ही थोडी शक्ती दाखवून जाऊ. पण त्याच्या पहिले जी शक्ती आहे ती झोपदाराने दाखवली आहे. ते बाहेर गेले होते आणि ते हायपर मार्ट म्हणून आहे ते, तिथून ते काहीतरी घेऊन आले आपल्यासाठी खायला. तर ते बघून मला अत्यंत आनंद झाला, कारण मी इथे झोपून होतो तेवढ्या सोपी दादाहून घेऊन आले. तर त्यांनी काय आणले मी तुम्हाला दाखवतो. सोपी दादा यांनी आणले महागवाले केळ. अर्धा डझन बी नाही आहे भाई, 5 केळं इथे भेटले त्यांना 6.5 रियालला. वा, आत्ता सर्च केलं तर माहिती पडलं की पेट्रोल 2 रियालला 1 लिटर आणि इथे केळं आहे 5 केळं, हे 6 रियालला आहे. म्हणजे तुम्ही बघू शकतात जिथे आपण वेगळ्यावेगळ्या जागेवर वेगळ्यावेगळ्या गोष्टींना महत्त्व आहे. जसं आपल्या इथे पेट्रोलला महत्त्व दिलं जातं तसं इथे महत्त्व केळांना आहे. आता आंघोळ वगैरे करून आम्ही रेडी झालेलो आहे मी आणि सोपी दादा. आणि आता आम्ही चाललो आहे मॅचसाठी, जी 6 आहे. आता 4:30 वाजले, एखादी तासभरात आम्ही पोहोचू तिथे. आणि मग तिकडे आज आपली मॅच आहे फ्रान्स आणि टुनिशिया, जिच्यामध्ये फ्रान्स क्वालिफाय होऊन गेली आहे आणि टुनिशिया क्वालिफाय नाही होणार आहे जिंकली तरी. तर मग आपण आता चाललो आहे आणि आता सोपी दादाही रेडी झालेला आहे. आता दरवाजा वगैरे लावू, आमची टुकटुक बोलवू, इथे टुकटुक येते. टुकटुकनेच ट्रॅव्हल करावं लागतं मेन गेटपर्यंत ते कारवानपर्यंत. तर मग आता जाऊ. आता आम्ही जायला निघालो आहे. पहिली मॅच आमच्या वर्ल्ड कपची ही. हा वर्ल्ड कप बघण्यासाठी 1.5 वर्ष प्लॅनिंग केली होती आम्ही. 1.5 वर्षापासून हे चालू आहे. रोज सोपी दादाने रात्रभर जागून लकी ड्रॉच्या लाईनमध्ये लागून हे तिकीट बुक केलेले आहेत. तर ते कुठे आपल्याला एवढ्या मॅचेस भेटले आहेत. तर मग आता जाऊ आणि आता इथून बस घेऊ, नाही तर बसने आली तर मग कसं जायचं फिगर आउट करू आणि जाऊ. आता बसमध्ये बसून आलो आहे आणि इकडनं मेट्रो स्टेशनला जाऊ आणि मग तिकडनं मेट्रो पकडून डायरेक्ट आपल्या स्टेडियम. आता वॉक करतोय आणि इकडनं समोर आपलं मेट्रो स्टेशन आहे. चालतंय, आत्ताच आम्ही बाहेर निघालो. कालपासून दिवसा नाही तर काल आम्ही काहीच फायदा नाही, मध्ये थकलो होतो आम्ही. मॅच बघायला जाणार आहे फॅन्स इकडे. तुम्ही जसं बघू शकतात माझ्या मागे आजूबाजू पुढे पूर्ण मेट्रो पॅक आहे आणि सर्व्हिसेस लोक आहेत मॅच बघायला जाणार आहे. आता मेट्रो स्टेशनवरून आम्ही चाललो आहे स्टेडियमला. इथे सर्व मॅच जाणारे लोक आहे. खतरनाक एनर्जी. आणि सर्व लोक इथे काय म्हणतात सर्व मॅच बघायला राहिले. वेगवेगळ्या कंट्रीजची एक नंबर मजा आहे. खतरनाक स्टेडियमला पोहोचून गेलोय. आता आम्ही इकडे जसं तुम्ही बघू शकता सर्व क्राऊड आता मध्ये चाललं आहे.
आपण बी आपला झेंडा काढून घेतला आहे. आपली टीम खेळो ना खेळो, झेंडा तर फडकावा लागेल ना भाई. लहरा दो, लहरा दो. ये स्टेडियम आहे आता इथे, आणि आता आता आम्ही चाललोय आत. एवढा सेलिब्रेट केलं पण बिहार मध्ये ऑफ साइड देऊन दिला. आर ब्रदर फ्रॉम केरला. गेले आणि अजून स्कोर निघालं आहे. पुणेशी एकदम प्रेशर टाकून खेळते. फ्रान्सचे पण एक दोन अटॅक झाले, ते पण चांगले होते. पण आता बघू काय चालू आहे काय नाही. जर पुणेशी आणि मॅच मारली आणि ऑस्ट्रेलिया डेन्मार्क ड्रॉ झाली तर पुणेशी आपण क्वालिफाय करेल राऊंड ऑफ 16 ला. आता हाफ टाईम होऊन गेलेला आहे आणि निर्णीला स्कोर चालू आहे. पुणेशी हा खूप प्रेस करून खेळते. पण आता बघू काय होतं काय नाही सेकंड हाफमध्ये. एकदम खतरनाक खतरनाक वाली वाईब आहे.
आता सबस्टिट्यूट होत आहे, कारण फ्रान्सने एक गोल खाऊन घेतलेला आहे. आता स्वतः एम्बाप्पे दादा इथे आणि काय करते ते बघू आता आपण. झाले 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 शेवटचे 2 मिनिटं बाकी. आता स्टॉपेज टाईमला एक्स्ट्रा टाईम किती ॲड होतो ते बघू आपण. आता मॅच बघून झाली आणि आम्ही चाललोय फिफा फॅन फेस्टला. त्यासाठी आम्ही इथून स्टेडियमवरूनच एक बस आहे शटल सर्व्हिसेस, तर त्याच्याने आम्ही जाणार आहे. मेट्रोने जाऊ शकत होतो पण आम्हाला आता बसचा एक्सपिरियन्स घ्यायचा होता म्हणून आम्ही बसने चाललो. आता फॅन फेस्टला जाऊ आणि मग ते तुम्हाला दाखवू की काय चालू आहे विषय. पोचून गेलो आम्ही आता इथे फॅन फेस्टला. एकदम थंड फॅन फेस्ट वाटतोय, काय असं वाटत नाही, एकदम कडक जोश काहीतरी. आता बघू आज जाऊन काहीच झालं नाही. लाईटा बिटा तर चालू आहेत, लाईट चालू आहे पण काय आवाज बिवाज काही येत नाही. डिसअपॉइंटमेंट पण झाली तर मध्ये जाऊन बसून राहू, काही टेन्शन नाही. आता आलो येतो बघावत लागेलच. 1 ते 1.5 किलोमीटर वॉकिंग केल्यानंतर आता फॅन फेस्टला पोचलो आहेत आम्ही. आता बघू मध्ये जाऊ, गर्दी बिर्दी दिसते कारण चालताना आम्हाला खूप असं वाटत होतं बापरे क्या ही आहे, पण मग आता ठीक आहे. आता बघू मध्ये जाऊ.
फॅन फेस्टला जाण्यासाठी निघालो होतो आम्ही, पण फॅन फेस्टवाल्यांनी एंट्रन्सपर्यंतच 3-3.5 किलोमीटर चालवलं आणि त्यानंतर अजून मध्ये चालायचं होतं 1-1.5 किलोमीटर. मग तिकडे आम्ही हार मानली और पाणीसुद्धा धारी आलं होतं, आम्ही पिलोच नव्हतो. तर आता इकडे बाहेर आलो, इकडे चालत जे जवळचं स्टेशन आहे मेट्रोचं तिथे आपण जाऊ नाही शकत, आपल्या लांबवालं स्टेशनला जायचं आहे, ते 1.5-2 किलोमीटर अजून लांब आहे. मग तेवढी वॉकिंग करत आपण चाललो आहे, त्याच्यामध्ये जे 10 रियालला पाणी होतं तिथे आपल्याला 2 रियालला पाणी भेटतं आहे. तर मग त्याच्यामुळे मग आता पाणी पितो आहे आणि आता पद्धतशीर बसून घेतो आहे डायरेक्ट पाय, म्हणजे ताकद बिकत काहीच नावाची चीज उरते नाही आहे. आणि बस आता जाऊ आपल्या फॅन विलेजला, ते चीज करू आणि मग बसू. खूप उत्तम आहे. काय म्हणणं आहे सोपी दादा, जेवढ्या वेळापासून आपण चालतोय त्याच्यावर बघ ना, ते लाईन किती लावली त्यांनी, किती लोकांसाठी, एवढे लोक आले पण नाही. यांची पॉप्युलेशनच 10 लाख आहे, 10 लाख 1 मिलियन पॉप्युलेशन आहे यांची. यांनी एवढ्या लोकांसाठी प्लॅन केलं आहे, त्याचे अर्धे सुद्धा आले नाही. तर एवढी कुथाळी करताय म्हणजे घरी जाणं मी पाप होऊन गेलं असं वाटतंय. कुठून घरी चाललं, 40 राहिणं म्हणजे आता स्टेशन पर्यंत पोहोचू गेलो, स्टेशन इने राहिणं कळीस पर्यंत चालू राहिणं, जेव्हा स्टेशन पर्यंत पोहोचून गेलो तरी स्टेशनला पोहोचल्यावर पण अजून तुम्हाला 500 मीटर चालायचंय असं रंग करून. स्टेशनची एंट्रन्स तिथून तिथे राहे, पण तिथून असे फिरवून 500 मीटर चालवून राहिले. फायनली फॅन विलेजला पोहोचलो आता, आता रूम मध्ये जाऊ, पाणी वगैरे पिऊ, थोडंफार खाऊ आणि डायरेक्ट झोपून जाऊ. एवढे खतरनाक थकून गेलो आहे आम्ही, मॅच वगैरे बघायची काही ताकद नाही आमच्यामध्ये, आता डायरेक्ट झोपून जाऊ. आणि इथपर्यंत जर आता तुम्ही व्लॉग पाहिला असेल तर प्लीज व्लॉगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून जा चॅनलला, कारण आता काय म्हणतात मी मला खूप म्हणजे बिझी चालू आहे, म्हणजे खूप कामं होतं बाकीचे, ते करतोय तरी एडिट करतोय हळूहळू, म्हणून व्लॉग्स थोडे लेट येत आहे मध्ये मध्ये म्हणून. पण जर आधी एवढा व्हिडिओ पाहिला असेल तर प्लीज सबस्क्राईब करून जा. पीस आउट.